झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचा 22 फेब्रुवारी 2018 भागामध्ये युवराज शंभुराजे नेताजी पालकर यांना घेऊन रायगडावर येतात आणि रायगडातील प्रत्येक वास्तूची जवळून ओळख करून देतात. नेताजी पालकरांना रायगडाचं भव्य रूप पाहून त्यांचं पारणच फिटतं. अनाजी पंत आणि राहोजींना प्रश्न पडलेला असतो की हे इसम नक्की कोण असावेत, कारण त्यांच्या मतानुसार परक्याला परवानगी शिवाय रायगडावर येणं निषिद्ध असतं आणि तशी नोंदही झालेली नसते. त्यामुळे राहोजी स्वतःहून याचा मागमूस घ्यायचा ठरवतात आणि आपल्या परीनं शंभुराजेंना विचारायचं ठरवतात. शंभुराजे त्यांना नगारखाना दाखवायला नेणार असतात, मात्र राहोजी त्यांना मज्जाव करतात, कारण नियमानुसार परक्यांना रायगडावर येण्यास बंदी असते. शंभुराजे त्यांना चेहऱ्याकडे पाहून नीट ओळखण्याची विनंतीही करू लागतात, मात्र राहुजी त्यांना ओळखू शकत नाहीत. तेव्हा शंभुराजे त्यांना सांगतात की हे सरनोबत नेताजी पालकर आहेत. राहुजींना त्यांना पाहून आनंद झालेला असतो, पण स्वराज्यात कायदा सर्वांना सारखा असल्यानं ते परवानगी नाकारतात. नेताजी पालकर पुन्हा परतल्याचं पुतळाबाईंच्या कानावरती येतं आणि नेताजीराव स्वराज्यात परतलेत म्हणून त्या भेटीसाठी आतुरही असतात. त्यांच्या औक्षणाची ते तयारी करायला सुरुवात करतात, मात्र सोयराबाई त्यांना असं काहीही करण्यापासून अडवतात. कारण इतकंच असतं की ते औरंगजेबच्या सहवासात आणि त्यांच्या देखरेखीत वावर झालेला असतो. मात्र पुतळाबाई खूपच भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. शंभुराजे नेताजी पालकरांना आश्वस्त करतात की काहीही झालं तरी तुम्हाला शिवाजी महाराज सन्मानानं स्वराज्यात सामील करून घेतील आणि ते शिवरायांच्या महालाकडे कूच करतात. तर अनाजी पंतांच्या कानावर बातमी येते की शंभुराजेंसोबत रायगडावर आलेला इसम दुसरा तिसरा कोणीही नसून ते नेताजी पालकर आहेत. ते आपल्या सहकारी पंतांना सूचित करतात की नेताजी पालकर पुन्हा स्वराज्यात आलेच तर अनेक प्रश्न समोर उभे राहतील आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीवर सुद्धा ते शंका घेतात, कारण नेताजी पालकर इतके वर्ष औरंगजेब याच्या सहवासात होते. अनाजी पंत शिवाजी महाराजांची भेट घेण्याचं ठरवतात, पण तोपर्यंत शंभुराजे नेताजी पालकरांना घेऊन शिवरायांच्या महालात पोचलेले असतात. नेताजी पालकरांना पाहून शिवाजी महाराजांचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ते नेताजी पालकरांना घट्ट विठी मारून त्यांच्या प्रती असलेला आदर भावना व्यक्त करतात. मात्र नेताजींना आपले अश्रू अनावर होतात. ते शिवरायांना वाकून नमस्कार करतात आणि आपल्याला भेटून जीवन धन्य झाल्याचं बोलून दाखवतात. तितक्यात अनाजी पंत आणि इतर पंत शिवरायांच्या महालात येऊन नेताजी पालकरांबाबत काही सूचना करायला सुरुवात करतात. नेताजी पालकरांना ते मूळ नावानं हाक न मारता मुहम्मद कुली खान असं उच्चारतात, त्यामुळे महालातील वातावरण गडूळ होऊन जातं. आता अनाजी पंत नेताजी पालकरांना स्वराज्यात न घेण्यासाठी काय युक्त्या वापरणार, शिवराय नेताजी पालकरांबद्दल कोणता निर्णय घेणार आणि महत्वाचं म्हणजे शंभुराजेंचा या सगळ्यात काय सहभाग असणार हे पाहणं महत्वाचं असेल. त्यासाठी ही मालिका पाहायला विसरू नका फक्त झी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता. आणि यासह इतर कार्यक्रमांच्या अपडेट्ससाठी फॉलो करत रहा फक्त मराठी शोबज.